आजच्या या आपल्या विजय संकल्प सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या रणरागिणी आणि महिलांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी चेतना उभी केली त्या चित्रातही वाघ, जिल्हाध्यक्ष हरीशभाऊ शर्मा, आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि विधानसभेचे प्रमुख रमेशजी राजूरकर, डॉक्टर मंगेशजी गुलवाडे, वंदनाताई शेंडे, एहतेशाम अली, भगवानराव गायकवाड, नामदेवराव डाहुले, प्रवीणजी सातपुते, नितीनजी मते, दीपक सिंग, विलासजी नेरकर, गौतमजी तोटे, हरीशजी दुर्योधन, वासुदेवजी सातारकर, करणजी देवतळे, अंकुजी आगलावे, प्रशांतजी डाकरे, चंदू पाटील गुंडावार, वनिताताई कानडे, विद्याताई देवाडकर, तुळशीदासजी श्रीरामे, किशोरजी टोंगे, विजयभाऊ राऊत, प्रकाशजी देवतळे, अलकाताई आत्राम, सुनीलजी नामोजवार, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेळ करणारे थोर समाज सुधारक असलेले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना नमन करतो आणि आज आमच्या संपूर्ण मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देतो. आज आपण सर्व लोक या ठिकाणी आपले नेते आणि उमेदवार सुधीरभाऊ मुनघंटीवार यांना प्रचंड मताने निवडून देण्याचा निर्धार करण्याकरता आलो आहोत. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोदीजींनी पहिली विजय संकल्प सभा जर कोणाकरता घेतली असेल तर ती सुधीरभाऊंकरता चंद्रपूरमध्ये घेतली आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी घेतली. म्हणजे चांद्यावरनं मोदीजींनी विजयाची गुढी उभारली, आता चांदा ते बांदा ही विजयाची गुढी उभारलीच जाणार आहे, ती कोणी खाली आणू शकणार नाही आहे. ही निवडणूक ही साधी निवडणूक नाही आहे. आपण बघा, 10 वर्ष एखादं सरकार असलं, एखादे प्रधानमंत्री असले, मुख्यमंत्री असले, की अनेक वेळा त्यांच्या विरुद्ध एक अँटी इनकम्बन्सी दिसते, एक विरोधाची भावना दिसते. भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडतंय की 10 वर्षानंतर एक प्रधानमंत्री निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि जनता म्हणते आधीपेक्षा जास्त जागा देऊन आणि जास्त मतं देऊन आम्ही तुम्हाला निवडून आणू. हा चमत्कार मोदीजींनी केला आहे. अब की बार फिर एक बार हे प्रत्येक ठिकाणी म्हटलं जात आहे. केवळ भद्रावतीला नाही तर मी केरळला गेलो होतो. केरळमध्ये त्यांना तसं हिंदी फारसं बोलता येत नाही, पण तिथे ते ह्याच नारा द्यायचे, अब की बार 400 पार. त्यातले काही लोक अब की बार 412 म्हणायचे, पण त्यांना मनातनं अब की बार 400 पार म्हणायचं होतं. त्यामुळे पूर्ण देशामध्ये मोदीजींच्या माध्यमातनं आज हाच नारा चालला आहे. या ऐतिहासिक आणि पुरातन महत्त्व असलेल्या नगरीमध्ये मी तुम्हाला हेच सांगण्याकरता आलो आहे की मोदीजींनी 10 वर्षामध्ये देश बदलला आहे. 10 वर्षापूर्वी 2013 साली या देशाचं चित्र काय होतं, त्यावेळी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने एक अहवाल जाहीर केला आणि त्यात सांगितलं भारताचं कर्ज इतकं वाढलंय की भारताची अर्थव्यवस्था कोलमडते आहे आणि लवकरच दिवाळखोर देशाच्या रांगेत भारत जाऊन बसेल,
पाच देशाची घोषणा झाली, हे पाच देश दिवाळखोर होणार आहेत आणि त्या पाच देशामध्ये भारताचं नाव होतं। आणि 10 वर्षानंतर त्याच IMF ने नवीन अहवाल दिला आणि त्यांनी सांगितलं जगामध्ये सगळ्यात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची आहे आणि जगातली सर्वात चांगली अर्थव्यवस्था वाटचाल करणारा भारत देश आहे हे मोदीजींनी 10 वर्षात करून दाखवलं। आणि जी अर्थव्यवस्था जगात 11व्या क्रमांकावर होती ती अर्थव्यवस्था जगात 5व्या क्रमांकावर आणली आणि मोदीजींनी सांगितलं तुम्ही तिसरी टर्म द्या मी जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था तयार करतो। आणि हे करत असताना चमत्कार काय आहे, चमत्कार हा आहे की जगातले अर्थशास्त्री विचार करतात की मोदीजींनी मुठभर लोकांचं कल्याण करून अर्थव्यवस्था मोठी केली नाही, या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून अर्थव्यवस्था मोठी करून दाखवली, हे कसं घडलं लोकांना समजतच नाही। मोदीजींनी केवळ 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर काढलं, 25 कोटी। आज अनेक देशांची लोकसंख्या देखील एवढी नाही जेवढ्या लोकांना 10 वर्षात गरिबी रेषेच्या बाहेर मोदीजींनी काढलं। आणि या देशामध्ये अतितीव्र अशा प्रकारची जी गरिबी होती 40% जवळपास होती, 10 वर्षामध्ये ती 3% खाली आणण्याचं काम हे मोदीजींनी केलं। खरा गरीब कल्याणाचा अजेंडा मोदीजींनी चालवला। आणि हे करत असताना 20 कोटी लोक असे आहेत की जे झोपडीमध्ये राहायचे, कच्च्या घरामध्ये राहायचे, या 20 कोटी लोकांना स्वतःचं पक्कं घर हे मोदीजींनी मिळवून दिलं। आणि आपण बघा हे लोक कोण आहेत, हे 20 कोटी लोक शेड्यूल कास्ट आहेत, आदिवासी आहेत, OBC आहेत, भटके आहेत, विमुक्त आहेत, अल्पसंख्याक आहे, समाजातल्या सर्व प्रकारच्या गरिबांना आणि वंचितांना न्याय देणारा नेता जर कोणी असेल तर ते मोदीजी आहेत। आज आपण पाहू शकतो 10 कोटी घरांमध्ये गॅस गेला, 11 कोटी घरांना त्या ठिकाणी शौचालय मिळालं, 50 कोटी लोक देशामध्ये असे होते स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर त्यांच्या घरच्या बाईला हंडा घेऊन तलावावर, नदीवर, विहिरीवर जावं लागायचं, घरामध्ये पाणी येत नव्हतं। केवळ मागच्या 5 वर्षामध्ये 50 कोटी लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्याद्वारे त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मोदीजींनी केलं। आज 55 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा सगळ्या प्रकारचा इलाज मोफत देण्याचा निर्णय घेऊन त्या ठिकाणी आयुष्यमान भारत योजना सुरू झाली। लाखो लोक आज असे आहेत की ज्यांना खर्चाअभावी ऑपरेशन करता आलं नसतं, इलाज करता आला नसता, आयुष्यमान भारतने त्यांचा इलाज केला। आज आपण पाहू शकतो मोदीजींनी सिनियर सिटीजन करता, वयस्कर लोकांकरता वयोश्री सारखी योजना आणली आणि त्यांच्याकरता कानातल्या यंत्रापासनं, कवळीपासनं, काडीपासनं तर कमोडपर्यंत प्रत्येक गोष्ट या गरीब आणि वयस्कर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मोदीजींनी केलं। आणि हे सगळं करत असताना आमच्या देशातले लोक आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे। 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना मोदीजींनी मुद्राचं लोन दिलं। पूर्वी सामान्य माणूस बँकेत गेला तर तो विचारायचा, मॅनेजर तुझ्याजवळ कोणी तारण आहे का, कोणी सरकारी माणूस तुझी जमानत घेईल का, तर तुला कर्ज मिळेल। 50 कोटी लोकांना कर्ज दिलं, कोणाचं तारण नाही, कोणाची गॅरंटी नाही, मोदीच्या गॅरंटीवर 50 कोटी लोकांना त्या ठिकाणी हे कर्ज मिळालं। आणि मला सांगताना माता भगिनींनो आनंद वाटतो, या 50 कोटीमध्ये 31 कोटी महिला आहेत, 31 कोटी। कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष पायावर उभा राहिला तर तो पुरुष पायावर उभा राहतो, एक महिला पायावर उभी राहिली तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो। आणि म्हणून मोदीजींनी महिलांना अधिकारिता दिली। राजूरकर साहेब, आता आपल्या मंचावर फार कमी महिला दिसत आहेत पण पुढच्या 5 वर्षात हे चालणार नाही आहे।
पाच वर्षांनी या अर्ध्या मंचावर महिला बसवाव्या लागणार आहेत, कारण आता मोदीजींनी महिलांना लोकसभेत आणि विधानसभेतही आरक्षण दिलंय. कारण मोदीजी म्हणतात, महिलांना जोपर्यंत आम्ही आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या सबळ करणार नाही, तोपर्यंत विकसित भारत तयार होऊ शकत नाही. आणि म्हणून मोदीजींनी एकीकडे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम झालं. आज आपण पाहू शकतो मोदीजींच्या नेतृत्वात, आपल्या नितीनजी गडकरींच्या नेतृत्वात इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्यांची कामं, पुलांची कामं, उडान पुलांची कामं, रेल्वे ओव्हरब्रिजची कामं, रेल्वेची कामं, पोर्टची कामं, एअरपोर्टची कामं, आज राष्ट्रीय महामार्गांचं जाळं इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयार झालं. तुम्ही विचार करा, काँग्रेसच्या UPA काळात देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर वर्षाला 1 लाख कोटी खर्च व्हायचे, मोदीजींच्या काळात 12 लाख कोटी वर्षाला त्या ठिकाणी होत आहेत. म्हणजे 12 पटीने या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचं बजेट मोदीजींनी या ठिकाणी वाढवलं. आज आपण पाहू शकतो मोदीजींनी OBC समाजाकरता या ठिकाणी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या, आणि विशेषतः मायक्रो OBC 12 बलुतेदार आमचा जो समाज आहे, या समाजाला ट्रेनिंग दिलं पाहिजे, त्याला कर्ज मिळालं पाहिजे, त्याला त्या ठिकाणी सक्षम होता आलं पाहिजे, आणि यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून पुढची पिढी सक्षमतेनं पारंपरिक व्यवसाय करू शकली पाहिजे, याकरता 20,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले. आमच्या आदिवासी समाजाकरता, आमच्या अनुसूचित जमातक समाजाकरता वेगवेगळ्या योजना मोदीजींनी केल्या. आज आपण बघा, खऱ्या अर्थानं OBC करता काम करणारे कोणी असतील तर ते मोदीजी आहेत. देशाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक OBC मिनिस्टर बनवण्याचं काम देखील मोदीजींनी केलं. आज देशाच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक OBC मंत्री आहेत, आणि OBC समाजाला पहिल्यांदा संवैधानिक आरक्षण देण्याचं काम देखील मोदीजींनी केलं. मोदीजींनी या ठिकाणी मागासवर्ग आयोग तयार केला. आपले हंसराज भैया त्याचे अध्यक्ष आहेत. आयोग साधासुद्धा आयोग नाही आहे. आमच्या संविधानामध्ये OBCंना आरक्षण देण्याची तरतूद होती, आयोग बनवायची तरतूद होती, पण ते करण्यात आलं नव्हतं. ते मोदीजींनी करून आमच्या OBCच्या आरक्षणाला संवैधानिक दर्जा देण्याचं काम हे त्या ठिकाणी मोदीजींनी केलं. आणि म्हणून आज प्रत्येक समाजाकरता, प्रत्येक व्यक्तीकरता मोदीजींनी काम केलं आहे. एक मजबूत भारत मोदीजींनी तयार केला आहे. आज आपण पाहू शकतो आपलं हे शहर ऑर्डनन्स फॅक्टरीचं शहर आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी, आज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट तयार होतात. 2013 सालापर्यंत आमच्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये अतिशय लिमिटेड अशा प्रकारचे इक्विपमेंट आम्ही तयार करायचो, पण मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये मेक इन इंडिया आणला आणि सांगितलं आता शस्त्रास्त्र इम्पोर्ट करायचे नाही, आयात करायचे नाही, आमचे शस्त्रास्त्र आम्ही बनवू. आणि आज परिस्थिती अशी आहे, 10 वर्षानंतर भारत केवळ आपले शस्त्रास्त्र बनवत नाही आहे, आम्ही ते बनवतोही आहे, ते एक्सपोर्टही करतोय 100 देशांमध्ये. आज भारताने बनवलेले वेगवेगळे अस्त्र जात आहेत. आज आमचं फायटर जेटही आम्ही तयार करतो, आमची सबमरीनही आम्ही तयार करतो, आमच्या त्या ठिकाणी युद्ध नौका देखील आम्ही तयार करतो. हे आपण आज करून दाखवलं. आणि भारत किती सक्षम झाला बघा. आता भारतामध्ये जे केवळ अमेरिका आणि रशियाकडे होतं, आता भारतामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात असं मिसाईल आपण तयार केलं आहे की या भारतातनं 7,000 किलोमीटर दूर कुठल्याही देशातलं कुठलंही टार्गेट हे त्या मिसाईलच्या माध्यमातनं उद्ध्वस्त करता येतं, इतकी ताकद आज भारताने या ठिकाणी तयार केली आहे. त्यामुळे पाकिस्तान किंवा चीन देखील भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही, असा मजबूत भारत माननीय मोदीजींनी तयार केला आहे. बंधू भगिनींनो, का मी सांगतोय, ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही आहे, नगरपालिकेची निवडणूक नाही आहे, जिल्हा परिषदेची नाही आहे, ही महानगरपालिकेची नाही आहे, ही विधानसभेची नाही आहे,
ही लोकसभेची निवडणूक आहे, देशाचे पंतप्रधान निवडण्याची निवडणूक आहे. या ठिकाणी केवळ दोन खेमे तयार झाले आहे. एका खेम्याचं नेतृत्व मोदीजी करतायत, दुसऱ्या खेम्याचं नेतृत्व राहुल गांधी करतायत. सुधीर भाऊंना जेव्हा आपण मत देतो, मत थेट मोदीजींना मिळतं, आणि काँग्रेसचं बटन दाबलं की मत राहुल गांधींना मिळतं. मला सांगा, मत कोणाला द्यायचं आहे? कोणाला द्यायचं आहे? कोणाला प्रधानमंत्री बनवायचं आहे? कोण देशाचं नेतृत्व करू शकतं? कोण देशाचा नेता आहे? कोण देशाचा विकास करू शकतो? कोण देश सुरक्षित ठेवू शकतो? अरे मग मोदीजी ठेवू शकतात, तर इतर विचार करण्याचं कारण काय आहे? या ठिकाणी कमळाचं बटन हे तुमच्या भविष्याचं बटन आहे, तुमच्या भवितव्याचं बटन आहे, तुमच्या येणाऱ्या पिढ्यांच्या कल्याणाचं बटन आहे. हे मोदीजींचं बटन आहे. हे मोदीजींचं बटन सुधीर भाऊच्या रूपाने आपल्याला मिळालेलं आहे. बंधू भगिनींनो, मी उमेदवारांची तुलना करणार नाही, करण्याचं कारण नाही. ताईंनी सांगितलंय, पण एवढं सांगू शकतो, 25 वर्ष विधानसभेमध्ये सुधीर भाऊंसोबत मी काम केलंय. आणि एखादा पार्लमेंटेरियन असावा तर तो सुधीर भाऊ सारखा असावा. त्यांचा अभ्यास, त्यांचा व्यासंग, एकेका विषयाची माहिती, विकासाची त्यांची दिशा, त्यांची दृष्टी. मी तुम्हाला निश्चितपणे सांगू इच्छितो, या महाराष्ट्रामध्ये विकासाची दृष्टी असलेले फार कमी लोक आहेत. त्या फार कमी लोकांमध्ये सुधीर भाऊंचा नंबर या ठिकाणी लागतो. अशा प्रकारचा उमेदवार आपल्याला मिळाला आहे. देशाच्या लोकसभेमध्ये चंद्रपूर वणी मतदारसंघाचं नेतृत्व कोण करू शकतं? सुधीर भाऊंसारखा व्यक्ती सक्षमपणे करू शकतो. मोदीजींच्या विकासाला जमिनीवर परिवर्तित करण्याचं काम कोण करू शकतो? ते सुधीर भाऊ करू शकतात. ती ताकद सुधीर भाऊंमध्ये आहे. पालकमंत्री म्हणून सुधीर भाऊंनी केलेलं काम आपण पाहू शकतो. ज्या प्रकारे त्यांनी एक प्रकारचा कायाकल्प करून दाखवला, जर त्यांना मोदीजींची साथ मिळाली तर मला हा विश्वास आहे की एक मोठं परिवर्तन सुधीर भाऊ करू शकतील. केवळ वक्तृत्व नाही तर कर्तृत्व देखील त्यांच्यामध्ये आहे. वक्तृत्व आणि कर्तृत्वाचा संगम त्यांच्यामध्ये आहे. विकासाची दृष्टी त्यांच्याकडे आहे. आणि मग दुसरा विचार करण्याची आवश्यकता नाही आहे. बंधू भगिनींनो, मोदीजी आणि सुधीर भाऊ एक असं कॉम्बिनेशन आहे की या कॉम्बिनेशनला कोणीही पराजित करू शकत नाही. मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. आज विकसित भारताकडे आपल्याला जायचं आहे. मोदीजींनी काय सांगितलं माहिती आहे ना? मोदीजी म्हणाले, पिछले 10 साल तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. पुढच्या 5 वर्षामध्ये मोदीजी जे करणार आहेत त्याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. काही नालायक लोक आहेत जे या ठिकाणी लोकांची दिशाभूल करतात. जाणीवपूर्वक सांगतात 400 पार झाले की संविधान बदलणार. अरे नालायकांनो, या भारताचं संविधान काँग्रेसनी 70 वर्षापर्यंत त्या ठिकाणी जम्मू काश्मीरला लागू केलं नव्हतं. भारताचं संविधान जम्मू काश्मीरला लागू नव्हतं. अरे नरेंद्र मोदी नावाचा वाघ आला, त्यांनी जम्मू काश्मीरला हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे लागू करून दाखवलं. त्यामुळे बंधू भगिनींनो, अरे मोदीजी तर सांगतात माझ्याकरता गीता बायबल कुराण याच्यापेक्षाही महत्त्वाचं संविधान आहे. कारण याच संविधानाच्या माध्यमातनं मला गरिबाची सेवा करायची आहे, शेतकऱ्याची सेवा करायची आहे, महिलांची सेवा करायची आहे, वंचितांची सेवा करायची आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. अशी संधी पुन्हा मिळणार नाही आहे. एकीकडे मोदीजी आहेत, सुधीर भाऊंसारखा एक नेता आपल्याकडे आहे. 19 तारखेला कोणताही विचार न करता या ठिकाणी कमळाचं बटन दाबा आणि आपल्या सगळ्या पाहुण्या रावण्याला, आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळीला सांगा, आपल्याला विकासाची नवीन संधी मिळाली आहे. अरे अशी संधी कधीतरी एकदा मिळत असते. जीवनामध्ये मिळालेली संधी घालवली तर येणाऱ्या पिढ्या विचारतात की तुम्ही संधी होती तेव्हा काय करत होतात. मग आपल्याला सांगावं लागतं, थोडीशी चूक झाली, तंबाखू खात होतो, माहितीच नव्हतं त्यावेळेस काय करायचं होतं. त्यामुळे
अशा प्रकारची संधी घालवू नका. या ठिकाणी सुधीर भाऊ आणि मोदीजी या जोडीला संसदेमध्ये पाठवण्याकरता 19 तारखेला कमळाचं बटन दाबून एक प्रचंड आणि भव्य असा विजय या ठिकाणी तुम्ही द्या एवढीच विनंती करतो. आणि जाता जाता सांगतो, काँग्रेसच्या काळामध्ये या ठिकाणी निप्पॉनचा प्रकल्प येणार होता, तो कधी आलाच नाही, नुसती जागा गेली. पण मला सांगताना आनंद वाटतो, आता या ठिकाणी आम्ही कोल गॅसिफिकेशनचा 20,000 कोटींचा प्रकल्प मंजूर केलेला आहे. लवकरच या प्रकल्पाचं काम सुरू होईल. याच्या सगळ्या परवानग्या चाललेल्या आहेत. हजारो हातांना काम देणारं अशा प्रकारचं 20,000 कोटीची गुंतवणूक ही या ठिकाणी होणार आहे. हे शक्य आहे कारण मोदीजी आहेत. मोदी है तो मुमकिन है. आणि म्हणून तुमचा आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.